नाही तर यांच्यात कोणाच काय होता. आज ठीक आहे, मोदींचा उदो चालू आहे, तुमचे तिथले मुख्यमंत्री योगीराज यांनी केलं, चालू आहे, सगळ्यांनी हातभार लावला. पण मेन डाच्या पाडण्याचं काम हे शिवसेनेने केलं हे याच्यातील मात्र खोटं नाही. 6 डिसेंबर 1992 साली देशाच्या इतिहासात एक महत्वाची घटना घडली. जो विवादित बाबरीचा ढाचा होता तो पाडण्यात आला. हा ढाचा पाडण्यामध्ये कारसेवकांचा मोठा वाटा होता. परंतु कारसेवक बघितल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आठवतो तो बाबरीच्या घुमटावरती चढलेले कारसेवक. मात्र या सगळ्या कारसेवकांमध्ये फक्त पुरुषच होते का, हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. परंतु या सगळ्या कारसेवकांमध्ये महिला देखील होत्या, आणि इव्हन दो त्या महिला पुण्यात आल्या होत्या. आपल्या बरोबर अशाच एक कारसेवक महिला आहे, आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेणार होतो. त्या काळात तुम्ही त्यावेळेस बाबरी जेव्हा पाडली गेली, राम मंदिराचा जेव्हा पाया रचला गेला एक प्रकारे, तेव्हा तुम्ही कारसेवक म्हणून त्या ठिकाणी गेला होता, म्हणजे हा प्रवास कसा सुरू झाला, तुम्ही तिथे का गेलं? नाही, आम्ही याच्यासाठी गेलो होतो की रामाचं दर्शन होईल, अयोध्येमध्ये जाऊन रामाचं दर्शन होईल अशा याच्यासाठी आम्ही गेलो होतो. तुम्हाला कोणी म्हणजे राम मंदिर म्हणजे त्यावेळेस तुम्हाला काही सूचना आल्या होत्या कशा प्रकारे, म्हणजे हा प्रवास कसा काय सुरू झाला तुम्हाला? कसं असतं माहिती का, आता सगळ्या जणी एकत्र आल्या आणि असं असं आहे अयोध्येला जायचंय बाबा, कोण कोण येत आहे, मग ठरवलं. मग कडेकर अक्का होत्या, राधिका हरिश्चंद्र होत्या, फंडबाई होत्या, मंगलताई देशमुख होत्या, मी होते, उषा देशमुख होत्या, तिचे मिस्टर होते, फंडबाईचे मिस्टर होते, असे सगळेजण आम्ही ठरवलं आणि गेलो. आम्ही घरी सांगितलं 5-6 दिवस आम्ही काही नाहीये, कारण 2 दिवस जायला लागणार, 2 दिवस यायला लागणार, तिथे काय परिस्थिती होईल माहित नाही, 5-6 दिवस लागतील आम्हाला असं सांगितलं होतं घरी. त्या ठिकाणी गेल्यानंतर काय परिस्थिती होती, कसं वातावरण होतं? तिथे गेल्यानंतर आम्ही ज्या वेळेला बघितलं प्रचंड डिपार्टमेंट होत, जाळ्या घेऊन त्याच्या बंदुका घेऊन काही लोक होते, बॅरिकेड सगळे लावलेले, रस्ते सगळे पॅक केलेले, जाऊन द्यायला तयार नाही. आम्ही सांगितलं आम्ही दर्शनासाठी आलोय, लांबून आलोय, आम्ही महाराष्ट्रातून आलेलो आहे, आम्हाला दर्शन घ्यायचंय. मग सोडलं तुम्हाला? 2-2 जणी जा म्हणे. अच्छा, त्यांना माहिती होतं बायका काय करणार ना, सोडलं. आम्ही गेलो, दर्शन घेतलं, बघितलं रामाला. जर पाहिलं तुम्ही तर त्या परिस्थितीमध्ये असं बाबरी मशीद पाडणार आहे किंवा या सगळ्या, हा प्रसंग तुम्हाला माहिती होता की आधीच पाडणार आहे तसं? तसंही माहिती का, काही गोष्टी नाही बोलता येत. माहिती होत यार सेवक म्हणजे काहीतरी घडणार हे माहिती होत, आणि जे झालं ते खूप चांगलं झालं त्यावेळेला. पण घरी जाईस तोपर्यंत सगळ्याचे जीव मुठीत होते, कारण रस्त्याने दगडफेक, जाळपोळ, कुठे काय काय चाललेलं, गाड्या पेटवलेल्या, असे सगळे हाल झाले खूप. गाड्या बंद केल्यानंतर आपण पाहिलं की कारसेवक जे पुरुष कारसेवक होते त्यांनी बाबी मशीदचा जो ढाच्यावर चढून ते पाडलं हे केलं. महिला कारसेवकांचा नेमका सहभाग कसा होता, तुम्ही काय कशा प्रकारे त्यात हातभार लावला? आम्ही हातभार म्हणजे कसा लावला माहितीये का, एक लक्षात घ्या, बरेच कारसेवक होते जेंट्स, काहींचे जवळ काही नव्हतं, असेल तशा परिस्थितीत निघालेले, काहींचं वस्तू गायब झालेल्या, काहींच्या डिपार्टमेंटच्या झटापटीमध्ये कपडे फाटलेले, असे बरेच कारसेवक तिथं होते. आमच्याकडे जेवर होतं तेवर आम्ही कोणाला पाणी लागलं ते बाटलीतलं पाणी द्या तेवढं, खायला जेवर होतं तेवर आम्ही खायला दिलं, जेवढ्यांना जमलं तेवढ्यांना, 7-8 जणीकडे होतं ते. पण नंतर आमचे पण वांदे झाले, तिथे काय मिळायचं ते पराठा, एका ठिकाणी होतं पराठा, चहा कुठं मिळाणार, काही नाही, सगळ्यांचे हाल झाले. त्याच्यात गाड्या नाही, पळापळी नुसती, डिपार्टमेंट मागे लागलेलं, लाठीचार्ज चालू झाल्यानंतर, नंतर त्यांनी त्या धुराच्या नळकांड्या त्या फोडल्या, नंतर हवेत गोळीबार झाले. आपल्या कोणाला गोळी लागू नये हीच रामाला प्रार्थना केली, कोणाला काही होऊ देऊ नको बाबा, तुझ्यासाठी आलोय आम्ही. पण दैवयोगाने कोणाला काही झालं नाही, पण नंतर काही लोकांवर केसेस झाल्या,
आणि त्यावेळेला जेव्हा केसेस करायचं ठरलं त्यांचं डिपार्टमेंटचं, त्यावेळेला यांनी सगळ्यांनी हात वर केले. भाजपवाले म्हणले आमचं कोणी नव्हतं, काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले तर पुढे आलेच नाही, पण एकमेव शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आज ते नाही आहेत, पण हे जे चाललंय ना रोज आम्हाला त्यांचीच आठवण येते की हे जे देऊळ झालं केवळ त्यांच्यामुळं झालं होतंय, नाही तर यांच्यात कोणात काय होता. आज ठीक आहे मोदींचा उदो चालू आहे, तुमचे तिथले मुख्यमंत्री योगीराज यांनी केलं चालू आहे, सगळ्यांनी हातभार लावला, पण मेन डाचा पाडण्याचं काम हे शिवसेनेने केलं हे याच्यात मात्र खोटं नाही, जे काय आहे ते सत्य. तुम्ही आता बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला, जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी गेलात तेव्हा तुम्ही शिवसेनेच्या पदाधिकारी होतात, त्या ठिकाणं आल्यानंतर तुमची बाळासाहेब ठाकरेंसोबत भेट झाली काय? आल्यानंतर 5-6 दिवसानंतर मुंबईला मीटिंग होती सेना भवनला, आम्ही मीटिंगला गेलो. मीटिंग झाल्यानंतर साहेबांना भेटायला मातोश्रीवर गेलो, सगळ्या जिल्हा प्रमुखांची मीटिंग होती. बाळासाहेबांना सांगितलं आम्ही असं असं गेलो होतो आलोय, शाबास म्हणे, महिलांना मी जे म्हणतो सन्मान द्या, चांगली वागणूक द्या, आज महिला एवढ्या लांब जाऊन एवढं सगळं करून कारसेवा करून येत आहेत, मला अभिमान. आणि ज्यांनी पाडलंय ना त्यांना माझ्यातर्फे मी शाबासकीचं दिलंच, पण ते जर माझ्यापर्यंत पोहोचले तर त्यांना मी खरंच आभार मानेल त्यांचं, की जे केलं ते खूप उत्तम केलं, कारण खऱ्या आईचे जन्मलेले मुलं तुम्ही. महाराष्ट्रात जन्म घेतला पण बावरी उद्ध्वस्त केली म्हणून तुम्ही अजरामर व्हाल, हे बाळासाहेबांचे शब्द होते. आपण आता पाहतो की अलीकडच्या राजकारणामध्ये म्हणजे खरंच त्या ठिकाणी शिवसैनिक गेले होते का किंवा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात. तुम्ही शिवसैनिक म्हणून गेला होतात त्या ठिकाणी, मग असे जेव्हा प्रश्न उपस्थित होतात तेव्हा तुम्हाला काय भावना असतात? एक लक्षात घ्या, आम्ही एक आहे, मानेवर सुरी आली तरी खरंच बोलणार, चोरी केली केली, आम्ही पाडली पाडली, आम्ही नाही म्हणणार नाही, बरोबर. आमच्या लोकांनी केली केली, पण हे जे लोक आहेत बोलणारे, बोलणाराचं कोणाला तोंड धरता येतं का? मारणाराचा हात धरता येईल, बोलणाराचं तोंड नाही. आता ते काय म्हणतील, शिवसेनेचे नव्हते, अरे होते ना, महिला सुद्धा होतो ना, आणि कोणी काही म्हणू, बाळासाहेबांना जो अभिमान वाटला ना, त्यांना जे समाधान वाटलं ना, तो चेहरा आजही आम्हाला आठवतो. ज्यावेळी बापी मशी पाडली गेली त्यावेळेस तुम्ही रामाचं दर्शन घेतलं, रामलल्लाचं दर्शन घेतलं, आता इतक्या दिवसानंतर वर्षांनंतर तर आता त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापन होणार आहे, आता तुम्ही दर्शनाला जाणार आहात? रामाने बोलवलं तर जाऊ, कारण कसं झालंय तब्येत जरा हे झालीय डायबिटीस मुळ, जर इच्छा असेल रामाची तर आम्ही जाऊ, वैद्याला काही अवघड नाही, जाऊ शकतो. आपण पाहिलं की अलीकडच्या काळामध्ये राम मंदिर आणि याच्यावरनं मोठ्या प्रमाणात राजकारण घडलेलं आहे, परंतु राजकारण बाजूला ठेवलं आणि कारसेवकांच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर हा मोठा आनंदाचा सण त्यांच्यासाठी आहे. पुण्याहून सरकारनामासाठी सुदेश मित्र. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.